गंगापूर तालुक्यातील डोणगाव येथील समृद्धी महामार्गाच्या कडेला काम करत असताना रस्त्याने जाणाऱ्या कारचे अचानक टायर फुटल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटून मजुराच्या अंगावर कार गेल्याने एकाचा मृत्यू तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. सोमवार तारीख 10:15 सुमारास समृद्धी महामार्गावर हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जाधव यांनी माहिती मिळताच तात्काळ डोणगाव येथे चॅनल क्रमांक 455 येथे पोलीस नाईक गरड, पोलीस कॉन्स्टेबल निकम कोठुळे व सोबत महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान लोहार व सय्यदसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातस्थळाची पाहणी केली असता कार क्रमांक MH 32C 9118 चालक मनीष वेले व 38 रनर वर्धा हा वर्धा येथून शिर्डीकडे जात होता. दरम्यान मुंबई कॉरिडॉर चॅनल क्रमांक 455 त्याच्या कारचे मागील उजव्या साईडचे टायर अचानक फुटल्याने त्याचा कारवरील ताबा सुटल्याने क्रॅश बॅरियरच्या बाजूला LNT कंपनीचे मजूर काम करत असताना सदर कार ही त्या मजुरांना जाऊन धडकली. त्यातील मजूर कुर्माराव दसारे व 50 राहणार आंध्र प्रदेश हल्ली मुक्काम लासूर हा जागेवरच मयत झाला आहे. तर संकेत गजहंस व 20 राहणार डोणगाव तालुका गंगापूर हा गंभीर जखमी झाला असून त्यांना 108 रुग्णवाहिकेने छत्रपती संभाजीनगर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौश, पोलीस बीट अंमलदार पवार यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. अपघातातील कार ही क्रेनच्या सहाय्याने लासूर टोल येथे लावण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी दिली आहे.